सांस्कृतिक ओळख असलेल्या पुणे शहरात सार्वजनिक गणेश उत्सव असो की घरचा बप्पा असो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी कोरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करता येणार नाही आहे, यामुळे घरचा बप्पा अधिकाधिक उत्साहात कसा साजरा करता येईल याकडे पुण्यातील कणेकर कुटुंबांनी लक्ष केंद्रित केलं आहे। जागृती कणेकर यांच्या संकल्पनेतून देखणावारीचा पालखी सोहळा हा देखावा सादर केला आहे। यात वारकरी हातामध्ये टाळ मृदुंग ढोल पताका घेऊन उभे असलेले वारीत सादर केलेल्या विविध कला यामध्ये फुगडी गोल रिंगण त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भव्य शनिवारवाडा प्रतिकृती सादर केली आहे। माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरे जातीरी, आहे भीमरे जातीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी। कोरोना महामारीमुळे यंदाचा वारी सोहळा अनुभवता आला नाही हा विचार कणेकर आणि गायत्री कळंबे यांच्या मनात आला। त्यातूनच वारीचा हा देखणा पालखी सोहळा साकारण्यात आला। वारीचा देखणा पालखी सोहळा पाहण्यासाठी कणेकर यांच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक स्थानिक नेतेमंडळी यांनीही हजेरी लावली। यावेळी बोलताना कणेकर म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे अनेकांना येता आलं नाहीये, याचं दुःख होतं, परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून झूमच्या सहाय्याने सर्वांना एकत्र करत बाप्पाची आरती आणि वारीचा देखणा सोहळा पाहता आला याचा आनंद आहे। यावर्षी आमच्या घरी 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे काय की यावर्षी पालखी सोहळा झाला नाही तर मला खूप वाईट वाटत होतं, बाकीचे सार्वजनिक देखावेही नाही, मग म्हटलं आपल्या घरात आपण पालखी करूयात, कोरोनामुळे माणसं खूप कमी येणार म्हणून म्हटलं अख्खी पालखी आपल्या घरात अवतरूयात, म्हणजे मग त्याचा सगळ्यांनाच आनंद घेता येईल। आणि आमचा कणेकरांचा गणपतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आमचे आजे सासरे खूप हुशार होते, त्यांनी खूप पूर्वीपासून ठरवलं की दिवस गणपती फक्त 1.5 दिवस आणायचा, सगळ्यांनी पाळीपाळीने आणायचा आणि सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचं, त्यामुळे आमच्या गणपतीचा खरोखरीचा गणेश उत्सव होतो, सगळेजण आनंदाने आपली टर्न कधी येणार आणि आपल्या घरी सगळे कसे येणार आणि सगळेजण उत्साहाने सगळं करत असतात गणपतीचं, त्यामुळे खूप जास्ती मजा येते। यावर्षी कोरोनामुळे आमच्या बऱ्याच जणांना येता आलं नाही, पण आपली टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली की सगळ्यांनी झूम मीटिंग केली आणि सगळ्यांनी आपापल्या घरात उभं राहून आरती अटेंड केली। माझा मुलगा माझी नात तेही सिंगापूरला असतात, गणपतीला येणार होते पण त्यांनाही येता नाही आलं, त्यामुळे त्याचं खूप जास्त दुःख झालं। पण माझे इथले सगळे नातेवाईक, इथले माझे मित्रमैत्रिणी हे सगळेजण आले, आमचे नगरसेवक आमच्या भागातले, त्यांनी सगळ्यांनी हजेरी लावली, त्यामुळे माझाही आनंद खूप द्विगुणित झाला। आणि हे डेकोरेशन करायला माझी मैत्रीण आहे, आमचे कळंबे म्हणून येत आमच्या स्वामी परिवारामधले, गायत्री कळंबे, तिने ह्या बावल्या आणि त्यांचे म्हणजे कपडे आणि ते सगळे शिवून तिने मला मदत केली। आणि माझी मैत्रीण माझ्या खाली राहणारी माधवी, आम्ही दोघींनी मिळून पताका तो शनिवारवाडा आणि तिच्या मिस्टरने मला त्याचं लाईट आणि ते सगळं लावून दिले, त्यामुळे त्याला जास्ती अजून शोभा आली आणि सगळ्यांना तो देखावा इतका आवडला की खरोखर पालखीचं दुःख कमी झालं, पालखी यावर्षी आली नाही त्याचं। मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना आणि गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि कोरोनाची साथ लवकर जाऊ दे, गणपती बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवा आणि चांगली बुद्धी द्या आणि सगळे निरोगी आणि दीर्घायुष्य होऊ देत, एवढी प्रार्थना करते। नमस्कार।